आयोजकांची फार मोठी टीम येथे कार्यरत आहे। शिवसेना शाखा प्रमुख लाभखुर्द सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, शिवसेना उपशाखा प्रमुख लाभखुर्द बुधाजी सातवी, तसेच शिवसेना शाखा लाभखुर्द सल्लागार विजयजी पाटील, शिवसेना शाखा लाभ खजिनदार तुकारामजी शिंदे, तसेच बारकू धाकुळ साहेब जे शिवसेना सचिव आहेत लाभखुर्द शाखेचे, आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपल्या समोर आहे। संतोषजी शेलार, पांडुरंगजी माळी, संतोषजी शिंदे, गुरुनाथ वंजारी साहेब माजी सभापती भिवंडी पंचायत समिती, तसेच चंद्रकांत घरत, प्रकाश घरत, राजाराम पाटील, या सर्वांची मोलाची साथ त्यांना मिळते। नक्कीच आदेशजी पाटील साहेब दापोडेवरून उपस्थित होतात। वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, आदरणीय आदेशजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं, आणि चेतन पाटील लाभ आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते, ज्यांच्या एका फोनवर दापोडे संघ इथपर्यंत पोहोचला त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अर्थातच तानाजी मालुसरे यांच्या नावाने ज्यांचं क्रीडांगण पाहायला मिळतं, आणि पहिली टी डी पी एल जिथे आम्ही जोडलो गेलो होतो ज्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली आहे त्या दापोडे नगरीतून इथे उपस्थित होत आहेत। वेलकम सुस्वागतम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे, धन्यवाद, ओवर टू कॉम्बॉक्स। तर आयोजकांमध्ये विनोद पाटील, रमेश पाटील, मुकुंद सातवी, वसंत खांबाळकर, विलास सातवी हे देखील सामील आहेत। पहिलाच बॉल कडक फटका डाऊन द ग्राउंड, सुरेख फटका, चार धावा मिळत आहेत, चौकार। सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे बारावे प्रतिनिधी राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं बंधनकारक आहे। ज्या संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल त्या संघाला पेनलाइज केलं जाणार आहे। विजेंद्रने चौकार ठोकलाय पहिल्याच बॉलवर, अतिशय खतरनाक असा फलंदाज विजेंद्र, या वेळेला बॉल सोडून दिलाय, स्वेअर मारा, व्हाईटचा इशारा पंचांकडून येतोय। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय, प्रणव प्रणव भोईर गोलंदाजी करतोय, विजेंद्र आणि निलेश ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे। वेळे संघाकडून आखूड टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय अगदी वेकेंट एरिया मधून, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार। प्रणवला सूर गवसलेला नाही, पहिला बॉल ओव्हर पिच होता, त्यानंतर वाईट बॉल, आणि त्यानंतर हा अखूट टप्प्याचा कमजोर बॉल त्याने हाताळलाय। या वेळेला चांगला बॉल आहे, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, नेटचा चेंडू खेळता आला नाहीये, परंतु एक धाव जरूर मिळेल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते जय कापरोबा वेळे संघाची, 10 धावा धावफलकावर। ओहो, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर अगदी कानाजवळ असं वाटतंय की बॉल फलंदाजाच्या लागलेला आहे, दुखापत होण्याची देखील दाट शक्यता होती, परंतु तसं काही झालेलं नाहीये, फलंदाज फिट आहे, तंदुरुस्त आहे। 3-3 षटकांची ही लढत, पहिल्या फेरीतील हा सामना रजा घेताना पाहायला मिळतात आदरणीय गणेशजी गुडवी साहेब, आपण वियात वेळ काढून इथे उपस्थित आहात, धन्यवाद। आणि दापोडे संघ या संघाला चेतन पाटील यांच्याकडून नेक्स्ट इयरला फ्री एंट्री असणार, चेतन पाटील 50-50, धन्यवाद। बैलगाडा शर्यतींची देखील प्रचंड आवड आहे चेतनला, हरणे आणि बादशाह बैलाचे ते मालक आहेत। या वेळेला कडक फटका आहे, शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल आणि पॉवरफुल, डिलाइटफुल, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्स।
जबरदस्त फटकेबाजी सुरुवातीपासून पाहायला मिळते दोन्ही सलामी वीरांकडून. हाफ ट्रॅकर होता हा, खेचला अक्षरशः बॉल ऑन साइडला. धावसंख्या बिनबाद 18. मॅच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आयोजकांच्या वतीनं ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सामना थोडा थांबवायचा आहे. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं गणेश गुळवी साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा त्यांनी खऱ्या अर्थानं वाढवली. अतिशय धुवाधार सुरुवात या मॅच मध्ये. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय काप्रोबा वेहळी संघाची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 18 धावा तब्बल धावफलकावर झळकत आहेत. प्रणव फार मागडा ठरतोय. 2 चौकार विजेंद्रच्या बॅटमधून आलेत आणि 1 षटकार निलेशनं ठोकलाय. 9 धावा विजेंद्रचं योगदान आहे. 8 धावांवर खेळतोय निलेश. स्ट्रायकिंग इनला आहे सध्या निलेश. ओहो, सुरेख बॉल यावेळेला. बॅट चिकट लागली आहे. फलंदाज तंबूच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. बॅट्समन आउट. पहिला धक्का. फलंदाजाला जी अपेक्षा होती तेवढा चेंडूमध्ये बाउन्स नव्हता आणि त्यामुळेच बॅटची इनसाइड एज लागली आहे. अक्रॉस द लाईननं देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टिकच्या थोडासा जवळचा हा बॉल होता. चांगला बॉल होता. बॅटच्या आतली कडा लागली आणि विकेट कीपरने तिकडे कुठली चूक केली नाही. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर निलेश माघारी परतलाय. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर 1-18. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे वेळे टीमच्या इनिंगमध्ये. वेळेविरुद्ध आवाज भिनार अशी ही मॅच आपल्यासमोर रंगते. आई गावदेवी सापे तसेच विक्की स्पोर्ट चाविंद्रा दोन्ही संघांचे कॅप्टन्स. आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खेळाडूंना विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं आहे. वेळ दौडू नका प्लीज. आज आपण सामने फार फास्ट खेळवतोय. याचं कारण म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे. समारोपाचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि खूप जास्त सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच दुसऱ्या फेरीतील सामने देखील 2-2 षटकांचे आपण केलेले आहेत जेणेकरून आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पुरेसा वेळ असेल आणि विशेषतः सेमी फायनल्स व फायनल मॅचेस जास्त षटकांचे येथे खेळवण्याचा प्रयत्न देखील असेल. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. डेड बॉलचा इशारा करतील पंच. रोहनच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. खरं तर आवाज भिनार संघाचे काही महत्वाचे खेळाडू मला वाटतं उपस्थित राहू शकलेले नाहीत या मॅच साठी. त्यामुळेच संघ थोडासा अडचणीत देखील दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. जबरदस्त प्रहार पुल केलाय हा बॉल आणि बॉल पाठवलाय सीमा रिषेच्या बाहेर. विजेंद्रच्या बॅट मधून षटकार. कमालीची फलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. विजेंद्र पाटील आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सादर करताना दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चांगले चौकार त्याने ठोकले आणि आता नवीन षटकाची सुरुवात षटकाराने करतोय. खरं तर हा बॉल जास्त आखूड टप्प्याचा नव्हता. गुड लेंथवर पडलेला बॉल होता परंतु लेंथ लवकर पिक केली आणि त्यानंतर हा गुड लेंथ बॉल त्याने अक्षरशः पुल केलाय. लाजवाब टायमिंग पाहायला मिळालं. डीप मिड विकेट क्षेत्रातून एक चांगला षटकार विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 1-24. चांगल्या स्थितीत जाताना दिसतोय जय काप्रोबा वेहळी संघ. गोलंदाजी करतोय रोहन. पुन्हा हवाई फायर. यावेळेला गॅप देखील शोधली आहे. अगदी फ्लॅट 6.
लाजवाब फटकेबाजी, तोलून मापून मारलेला हा षटकार होता, कॅल्क्युलेटेड षटकार विजेंद्रच्या बॅट मधून। आणखी एक उडवलाय ऑन साइडला, अप्रतिम नेत्रदीपक फलंदाजी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल विजेंद्र पाटीलचं। सहा बॉलचा फक्त सामना केलाय, 27 धावांवर खेळतोय, सलगचे तीन षटकार त्याने ठोकलेत। रोहनकडे अनुभवाची कमतरता आहे आणि ते आता जाणवते या मॅच मध्ये, गोलंदाजी आता नेमकी करावी तरी कुठे असा त्याला एकशे प्रश्न पडलेला आहे। समोर एक अतिशय नावाजलेला फलंदाज विजेंद्र पाटील, संघाची धावसंख्या 1-36, फक्त 9 बॉलचा सामना फलंदाजांनी केलेला आहे आतापर्यंत या मॅच मध्ये आणि 9 बॉल्स मध्ये 36 धावा धावफलकावर लावल्यात। वेळे संघ फार मोठ्या धावसंख्येकडे येते वाटचाल करतोय। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, ओ या वेळेला चूक घडलीय गोलंदाजाकडून, बीमर बॉलचा इशारा, नो बॉल, झेल चांगला स्वीकारला गेला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये परंतु नो बॉल आहे, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल। एक धाव पूर्ण केली या ठिकाणी, शुभागमन झालेलं आहे चाविंद्रा गावचे उद्योगपती सन्माननीय राज पाटील साहेबांचं, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत वाघोबा चषक 20-23 मध्ये जय वाघोबा स्पोर्ट्स क्लब कडून। एक योग्य निर्णय पंचांचा, ओव्हर वेस्ट आहे, हा फुल टॉस बॉल होता, चांगलं टेलिकास्ट, खूप चांगले रिप्लेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत ओम साई मूवीजच्या माध्यमातून आणि त्यामुळेच स्मार्टफोनवर क्रिकेट रसिक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटतायत। क्रिकेट रसिकांचा आनंद सामना पाहण्याचा द्विगुणित होतोय अशा टेलिकास्टमुळे। ओम साई मूवीजला सबस्क्राइब करायला विसरू नका। फ्रेड बॉल फुल टॉस, बॉल तडकावलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं, फिल्डर थोडे दूर आहेत दोन खेळाडूंच्या मध्ये, थोडीशी बंबेरी उडते फिल्डरची, दोन धावा मिळाल्या असत्या मात्र एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय। विजेंद्रला स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवायची आहे, बॅटिंग चांगली केली आतापर्यंत विजेंद्रनं। शुभागमन झालेलं आहे मंचावर चाविंद्रा गावचे उद्योगपती सन्माननीय राज पाटील साहेबांचं, साहेब आपलं हृदयाच्या अंतकणातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तसेच सन्माननीय संदेश पाटील साहेब चाविंद्रा यांचं देखील या व्यासपीठावर या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पुढचा बॉल सामना करतोय विजेंद्र, यावेळेला बॉल आवेत आहे मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज प्रयत्नशील मात्र पोहोचू शकलेला नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पडलाय। आता मात्र दोन धावा कंप्लीट करतायत फलंदाज, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वर, 41 रन्स ऑन द बोर्ड। नक्कीच संदेशजी खिल्लारे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेकरिता, धन्यवाद संदेशजी खिल्लारे, आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत। गोऱ्यावरून वाडा तालुका गोरा इथून शुभेच्छा येत आहेत संजय संदेशजी खिल्लारे साहेब, धन्यवाद। रोहनचा पुढचा बॉल, ओहो फुल टॉस होता मात्र यावेळेला फार जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळेच टायमिंग अचूक साधता आलं नाहीये, कमजोर बॉलचा फायदा उचलू शकला नाहीये विजेंद्र पाटील। डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर अखेर हे खर्चिक षटक होतंय समाप्त, दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 1-41। हा सामना प्रत्येकी तीन षटकांचा आहे, पहिल्या फेरीतील ही मॅच आहे, काही द्वितीय फेरीचे सामने देखील या अगोदर आपण आजच्या खेळामध्ये अनुभवलेले आहेत पाहिलेले आहेत। आतापर्यंत दोन संघ ज्यांनी दोन दोन सामने जिंकलेत आजच्या दिवसामध्ये, जय बजरंग गोरसई ए संघ, त्याचप्रमाणे गावदेवी स्पोर्ट्स अकलोली, अकलोली संघाकडून योगी खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय, चांगली अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो साकारतोय आपल्या टीमसाठी आणि नेहमीच त्याच्यावर मदार असते, निराश केलेलं नाही पहिल्या दोन सामन्यांमध्ये योगीनं। दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये जयनं देखील चांगली बॅटिंग केली होती, तो सामनावीर ठरला होता। शेवटचं षटक जबाबदारी असेल प्रणयच्या खांद्यांवर, प्रणव आणि प्रणय हे दोन जे युवा खेळाडू आहेत त्यांनी खूपच प्रभावी कामगिरी केलेली आहे मागच्या दोन हंगामांमध्ये आणि या हंगामामध्ये देखील तेवढीच चांगली अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे। चांगल्या बॉलनं सुरुवात या षटकाला, थोडासा डिफेन्सिव्ह फटका होता, एक धाव मिळाली आहे स्ट्रायकिंग एंडला, पुन्हा एकदा पाहायला मिळेल विजेंद्र पाटील जो खेळतोय 30 धावांवर, फक्त 9 चेंडूंचा सामना केलाय आणि अगदी
धड़ाकेबाज खेल साकार सलग तीन षटकार ठोकले दोन चौकार देखील बैट मधून आलेले आहेत। भिवंडी सिटी क्रिकेट मध्ये आरडी संघाकडून आपण खेळताना पाहिलेला आहे विजेंद्र पाटीलला। ओहो स्लोवर शॉर्ट बॉल मात्र दिशा भरकटलेला बॉल आहे। पंच महाजन यांचा वाईटचा इशारा। फलंदाजाला बुसकळ्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु नियंत्रण तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाही गोलंदाज प्रणय कडून। फार महत्त्वाचा खेळाडू आहे प्रणय। नेक्स्ट बॉल अक्षरशः खोदून काढलाय समोरच्या बाजूने स्ट्रेट डाउन द ग्राउंड अफलातून शॉट षटकार। लाजवाब स्ट्रोक दिल खेचक हा फटका होता। यॉर्कर लेंथ बॉल हेलिकॉप्टर उडवला आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा षटकार ठोकलाय विजेंद्र पाटीलने। यावेळेला स्विच हिटचा वापर केलाय आणखी एक क्लासिक फटका षटकार येतोय। खरं तर ऑर्थोडॉक्स फटका नव्हता परंतु क्लास झळकतोय या फटक्यामध्ये फलंदाज विजेंद्रचा। खूप लवकर स्टान्स आणि ग्रिप चेंज करत असताना स्विच हिट केला अगोदर हेलिकॉप्टर उडवला होता। बॅक टू बॅक दोन षटकार पाच षटकार ठोकलेत 42 वर विजेंद्र पाटील। यावेळेला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे। एकदा पूर्ण केली आहे फेक चांगली आहे विकेट कीपर कडे थ्रो आणि येथे धावची संधी। फलंदाजाला परतावं लागेल बॅट्समन रनआउट होतोय भावेश। दुसरा धक्का लागतोय वेळे टीमला धाव संख्या 56 असताना। खर तर येथे अर्धशतक नोंदवण्याची संधी विजेंद्रकडे आहे असं वाटत होतं परंतु या बॉलवर फक्त एकच धाव आली आहे आणि आता तो नॉन स्ट्रायकर सेंडला निघून गेलेला आहे। 12 बॉल्स मध्ये 43 धावांची वादळी खेळी त्याने साकारली आहे। दोनच चेंडू इनिंग्स मध्ये शिल्लक आहेत आणि त्यामुळेच आता अर्धशतक कंप्लीट होणं फार कठीण दिसते परंतु एखादा एक्स्ट्रा बॉल गोलंदाजाने हाताळला आणि स्ट्राइक जर पुन्हा विजेंद्रकडे आली तर अर्धशतक देखील पूर्ण होऊ शकतं। नक्कीच ग्रामपंचायत सदस्य खालीन गुर्द शरदजी भेंदर साहेब इथे उपस्थित झालेत। आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्यमंत्री स्थानापन्न व्हायचे ओ टू कॉम बॉक्स। विराज नवीन बॅट्समन आले आला चेंडूला हुक केलाय आणि अगदी गॅप मधून फाईन लेगच्या दिशेने चौकार। विराजच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहायला मिळाला धावसंख्या जाऊन पोहोचते 60 वर। शेवटचा बॉल यावेळेला ऑन साईडला स्विंग करायचा होता बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं फक्त एकच धाव तेथे मिळेल। लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय आणि याचबरोबर इनिंग समाप्त होते। एकूण धावसंख्या 61 धावांचा डोंगर उभा केला आहे या मॅचमध्ये। टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय काफ्रोबा वेळे टीमनं 62 धावांचं टार्गेट सामना जिंकण्याकरिता आवाज भिनार टीम समोर। बघा या चालू मॅच मध्ये भिनार टीमला दोन धावांनी पेनलाइज करण्यात आलेलं आहे कारण त्यांचा राखीव खेळाडू इथे कॉम्बॉक्स मध्ये नव्हता। तर पेनल्टीच्या दोन धावा देखील आम्ही स्कोर मध्ये ऍड करीत आहोत आणि सुधारित धावसंख्या 63 धावा 64 धावांचं टार्गेट असेल। दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्यायचं आहे टार्गेट जे आहे ते 64 धावांचं राहील या मॅच मध्ये भिनार टीम समोर। तर फार मोठं टार्गेट आहे
64 धावा 3 ओव्हर्स मध्ये बनवायचे आहेत आणि त्यामुळेच सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे फलंदाजांना. ती क्षमता देखील आहे फलंदाजांमध्ये, विशेषतः प्रणव आणि प्रणय हे चांगले फलंदाज या टीमकडे आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असतील. पण डावाला सुरुवात होण्यापूर्वी आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत. आई गावदेवी सापे विपक्ष विकी स्पोर्ट साविंद्रा, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज त्वरित उपस्थिती आपली दर्शवायची आहे. वळत व्यासपीठावर तिकडे काही शुभ सन्मान संपन्न केले जातील. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय सुयोग पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रवादी काँग्रेस सुयोगजी पाटील साहेब. सुयोग पाटील साहेबांना आपण सन्मानित केलेलं देखील आहे. पुन्हा एकदा शब्द सुमनांनी त्यांचं हार्दिक स्वागत. राज पाटील साहेब सावींद्रगावचे उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर आमचे सन्मान मूर्ती आहेत संदेशजी पाटील सावींद्रगावचे समाजसेवक, त्यांचा देखील येथे सन्मान केला जाणार आहे. हा त्यांचा शुभ सन्मान तुम्ही पाहू शकाल वाघोबा चषक 2023 मध्ये. व्यस्त शेड्यूल असतं पाहुण्यांचं, मात्र पाहुणे वेळ देत आहेत या स्पर्धेला, त्याबद्दल आपले शतश आभार देखील आम्ही व्यक्त करतोय आणि आपलं हार्दिक स्वागत देखील. मॅचच्या दिशेनं जात आहोत आपण. 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत आवाज भिनार संघाकडून. या मॅचमध्ये आवाज कोणाचा ते आता जाणून घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळतोय आणि तिथून ऐकूयात आता तेजस धोबी यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद अजयजी गरज सर. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 64 धावांचं अगदी खूप असं भलं मोठं आव्हान या 18 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे. इथे मात्र वेगळे संघाने उभ्या केल्यात त्या धावा आणि बिनार संघाला पार करायच्या आहेत. एकंदरीत 64 धावांचं आव्हान पाहूयात पार करेल का. पहिलाच बॉल इथे मात्र चूक जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवरफुल क्षेत्ररक्षण होत असताना आपण इथून मात्र पाहताय सिंगलला धावसंख्या वधारती आहे आणि या चौं बोसे सिंगलच्या बढतीने एक सिंगलला सुरुवात केली गेली आहे सर. खातं खुल्लं केलं गेलंय आपण पाहू शकताय. पण 64 धावांचं आव्हान जर का पार करायचंय मग पहिल्या चेंडूपासून करारी प्रहार करायला सुरुवात करा आणि तदनंतर मात्र कुठेतरी 64 धावांचाही विचार करायला हवा. आता तर मात्र करायचंय नक्कीच. हा बॉल वाईट बॉलच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते दोन्ही अंकावर. पहिलं षटक संपलं रे संपलं की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डायरेक्टली नाणेफेक केली जाईल या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. दोन्ही टीम कॅप्टन्स एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल संघ यस सापे आणि साविंद्रा या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. गोलंदाज या पावलांचा वापर करून घ्यायचं होतं स्वतःभोवती घरंगत हा चेंडू डायरेक्ट हिट करायचंय. मी सातत्याने म्हणतोय की आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जर बघितलं तर 100 पैकी कुठेतरी 80% हे डायरेक्ट हिट चुकताना आपल्याला पाहायला मिळतात. जर पिसे संघाचा विचार केला तर पिसे संघाकडून अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल अकरा झाला इन स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता बट निर्दया फेक पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहे 3 धावसंख्या 3. या ठिकाणी सन्माननीय शरद बेंदर साहेब खालिंगचे ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक स्वागत. यस मिस फील्ड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आला इथे मात्र सौकार चार. इथे ओमसाई मूवीज लाईव्हच्या मार्फत आपण पाहू शकताय चांगली क्वालिटी चांगलं क्षणचित्रण तेही दर्शवत आहेत. आज कैलास नाही आहेत तांचा डॅम्पला आहेत आणि आज
त्यांचे बंधू सिद्धजित पर्यंत पोहोचलेत, आपलं ही सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू असणार आहे निर्धाव, चेंडू संपलेत पाच आणि धाव संख्या आहे ती म्हणजे सात या अंकावर. तदनंतर आमचे काव्य साऊंड, आमचा आवाज अगदी आमच्या प्रेक्षक राजाच्या शब्द आणि शब्द शेवटचा कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं काव्य साऊंड. त्यांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. चांगला दर्जा तेही दर्शवत आहेत. वन्स अगेन डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे सात या अंकावर. विजयाकरिता 12 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवत आहेत. 12 चेंडू आणि विजयाकरिता 57 धावांची आवश्यकता. ठीक आहे, थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण टॉसकडे वळतोय. सन्माननीय शरदजी बेंदर साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कालिंगचे ग्रामपंचायत सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत शरदजी बेंदर. पहिल्या फेरीतील लढत असेल त्यामुळे हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा राहील. एका बाजूला टीम असणार आहे आई गावदेवी सापे आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहणार आहोत विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. दोन्ही संघांना शुभेच्छा पाहुणे देत आहेत. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. भूमिक स्पोर्ट्स एका बाजूला टॉस कॉईन आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा चषक 2023 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. भूमिक स्पोर्ट्स किंवा वाघोबा चषक असा कॉल द्यायचा आहे. सापे टीमचे कॅप्टन येथे कॉल देतील. भूमिक स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि राईट कॉल. टॉस सापे टीमनं जिंकलाय. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जावं. निर्णय द्यायचा आहे फिल्डिंग कसं वाटतं येथे आल्यानंतर. विशेषतः इकडचं जे ग्राउंड आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे. खूप छान ग्राउंड आहे. खेळाची संधी दिली त्यांचा आभार मानतो. थँक्यू सो मच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील प्रतिस्पर्धी संघाला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. टॉस संपन्न झालेला आहे. टॉस मधून समाचार असा आहे की आई गावदेवी सापे संघानं नाणेफेक जिंकले आणि त्यांनी प्रथम निवडलेला आहे क्षेत्ररक्षण. वो टू कॉम्बॉक्स. थँक्यू वाजयजी गरज सर. आपण पाहताय विजयाकरिता 11 चेंडू आणि आता मात्र 57 धावांचं आव्हान इथून मात्र पाहायला मिळतं. कारण धावसंख्या जाऊन पोहोचली इकडेच्या मोबदल्या 7 या अंकावर. विकेट सोबत ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. ऍक्शन रिप्ले तर आपण पाहाल पण जसा बॅट मधून चेंडू निघालाय डायरेक्टली या क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत संपूर्ण गोष्ट इथून कॅप्चर होताना पाहायला मिळते. हा चेंडू नसून जणू लिंबू आहे. आणि चांगला आमच्या इथे मी कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. कॅमेरामॅन केवल कडून धन्यवाद केवल. ओहो हो, यावेळेस आपण पाहू शकताय की अक्षरशः फसवलं गेलं या फलंदाजाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धावेतून मात्र मिळतीय. धावसंख्या वधारती एक धावेच्या भरतीनं ती म्हणजे 8 या अंकावर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत षटकातील 2 आणि धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8. सर काही असं वाटत नाहीये मला की सिंगलनं धावा कन्वर्ट होऊ शकतात पण कुठेतरी मात्र जर कन्वर्ट करायचे असतील अशक्य असं आव्हान शक्य करायचं असेल तर मोठ्या फटक्यांना पसंती द्या हेच कुठेतरी म्हणेन. इथे मात्र आपण पाहू शकताय डान्स करत जणून चेंडू निघालाय. कारण सर मोठे फटके कन्वर्ट होत नाहीये. यामध्ये क्रेडिट द्यावा लागेल गोलंदाजांना. गोलंदाजी तीक्ष्ण होताना पाहायला मिळते. आणि तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात खरं परंतु इकडे टार्गेट फार मोठं आहे. तेवढा वेळ नाहीये फलंदाजांकडे. त्यामुळेच चौकार षटकारांमध्येच डील करावं लागणार आहे बिना टीमच्या फलंदाजांना. मिस टाइम स्ट्रोक सॉफ्ट डिसमिसल बॅट्समन आउट. चित्रमान विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक संधी डिक जॉकीला आणि परतूया सामन्यामध्ये. ग्रामीण क्रिकेटची धूमधाम आहे. ग्रामीण क्रिकेटच्या अनेक स्पर्धा या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ग्रामीण क्रिकेटचा विषयच भारी. गावच्या क्रिकेटची मजाच न्यारी. तेजस यस नक्की सर. आणि MS लोक कडून बेस्ट ऑफ लक प्रणय असं आमच्यापर्यंत कमेंट आली आहे आणि कमेंट पोहोचवत आहेत ओम साई लाईव्ह. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो क्वालिटी पाहायला मिळते फलंदाजीमध्ये. ही क्वालिटी पाहायला मिळेल का
पुण्याचे एकदा फटका बसलाय, विकेट होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल याही चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला। विकेटचं पतन झालंय तर वेळ आहे आपल्याकडे, आपण पुन्हा एकदा पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात। मी बुधाजी सातवी यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर उपस्थित खालिंगचे ग्रामपंचायत सदस्य शरदजी बेंदर यांना सन्मानित करावा। ग्रामपंचायत खालिंगचे विद्यमान सदस्य सन्माननीय शरदजी बेंदर साहेब स्पर्धेची शोभा वाढवत असताना त्यांचा हा शुभ सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे बुधाजी सातवी यांच्या शुभ हस्ते। नक्कीच चेंडू संपुष्टात येतील, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। अगदी अलगत अगदी अलगत फटका कन्वर्ट होतोय हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ इथे मात्र आलाय चौकार चार आणि षटक क्रमांक दोन ही संपलंय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, विजयाकरिता 6 चेंडू आणि 51 धावांचं आव्हान। मग अजय गरज सर, थँक्यू तेजस, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर वळतोय। सन्माननीय रमेशजी पाटील यांना येथे सन्मानित केलं जाईल, विनंती असेल बुधाजी सातवी साहेबांना आपल्या शुभास्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं। अतिशय देखणा फटका, मात्र फार उशीर झालेला आहे, षटकार येतोय। दुर्बान सर, मग 6 चेंडू 51 धावांची आवश्यकता असताना आम्ही मग असंच म्हणतो ना की जेठालालनी जे इक्वेशन सांगितलं होतं किंवा जेठालालनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं 6 चेंडू 50 धावांची, त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाचं कदाचित लक्ष नसावं आणि डेफिनेटली त्याच्याही गालावर एक स्मित असं इथे पाहायला मिळालं। स्ट्रोक चांगलाय, आता मात्र इक्वेशन बदलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23। स्ट्रोक चांगला आहे, उडवला गेलाय, झेलला आहे संधी, विकेट होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल झेल बाजच्या स्वरूपात तंबूच्या असत। फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये। खर तर आवाज बिनार संघ एक चांगला संघ आहे ग्रामीण क्रिकेटचा, पण आज ऑर्गनाइज दिसला नाही, काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती देखील पाहायला मिळाली। बॉल हवेत आहे, यावेळेला फिल्डर पोहोचू शकला नाहीये, बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रिषा पार, धावा मिळतील 4 हा चौकार। असं वाटत सर की औपचारिकता शिल्लक आहे, अशक्य खूप असं अशक्य आव्हान। 2 चेंडू आणि विजयाकरिता 41 धावांची आवश्यकता। नाईस बॅटिंग राहुल पाटील हिवाळी यांच्याकडून कमेंट आली आहे, म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो इट्स अ व्हाईट बॉल की आपण ओमसाई मूवीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि क्वालिटी मिळवा। डेफिनेटली तुमच्या कमेंट इथपर्यंत पोहोचवल्या जातील, कारण एक अपेक्षा असते सर, आपण पाहता की आपल्या एखाद्या खेळाडूला जरी आपण मैदानावर उपस्थित जरी नसलो ना तरी आता इंटरनेट इतकं फास्ट झालंय की त्याच्यामार्फत आपण शुभेच्छा पोहोचू शकतो, पण त्या पोहोचवतात आमचे ओमसाई मूवीज, धन्यवाद ओमसाई मूवीज, क्वालिटी का दुसरा नाम अर्थात ओमसाई मूवीज। औपचारिकता शिल्लक या मॅचची 2 चेंडू 40 धावांची आवश्यकता, गोलंदाज तयार। एक्स बॉल स्ट्रोक चांगला आहे, अगदी रोहनच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि अंतिम चेंडूवर हा षटकार पाहायला मिळाला। हे षटकार आधी येणं खूप गरजेचं होतं सर, आता मात्र येऊन काही फायदा नाही आहे आणि सामना इथे मात्र विजयशी ठरतोय, अर्थातच टीम जय काप्रुबा वेळे संघ। आपण पाहू शकता मॅच समरी 63 धावांचं आव्हान आणि विजेंद्र ज्याच्या नावामध्ये विजय आहे,
बारा चेंडू 43 धावांची खेळी ज्याच्याकडून साकारली गेली आणि 30 कुठे टर्निंग पॉइंट ठरली आहे मॅचची सर कुठेतरी